जनशक्ति पार्टी ने राजकमल चौक स्थित अमरावती नगर निगम के सामने अनशन शुरू कर दिया। इस दौरान आरोप लगाया कि वर्तमान नगर पालिका प्रशासक विकलांगों की समस्याओं से आंख मूंद कर बैठे हैं और अतिक्रमण करने वालों को छोड़कर केवल विकलांगों के खिलाफ ही कार्रवाई कर रहे हैं। इस दौरान चेतावनी दी गई है कि अगर मांगे नहीं मानी गई तो वे नगर निगम आयुक्त व प्रशासक के आवास पर धरना प्रदर्शन करेंगे। महानगर पालिकेच्या बाबतीत विविध समस्या घेऊन महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर आम्ही आज अपंग बांधव उपोषणाला बसलेलो आहे। अपंग बांधवांच्या अत्यंत छोट्या छोट्या गरजा आहेत, त्या गरजा सामान्यपणे महानगरपालिकेचं प्रशासन म्हणून महानगरपालिकेला प्राप्त झालेले प्रशासक हे बिलकुल निगरगट्टपणे कुठलीही समस्या सोडवण्याच्या बाबतीत सकारात्मक नाहीत। गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही वारंवार महानगरपालिकेला अपंग बांधवांच्या विविध समस्या घेऊन महानगरपालिकेसमोर जातो आहे, परंतु त्यांचा उद्धटपणा आणि अपंग बांधवांबद्दल असलेली त्यांची आरेराई ही साजेशी नसल्यामुळं आम्ही महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर आज उपोषणाला बसलेलो आहे।